नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स वुमनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी प्रार्थना बेहरे. कोरोना व्हायरस आणि कोविड-19 मुळे जगभरात आता काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे सगळ्याच आपल्याला ठाऊक आहे. आणि त्यामुळे आपल्या सरकारने लॉकडाऊन करायला सांगितलं आहे, म्हणजेच आपल्या कोणालाही घरातनं बाहेर पडू नका अशी विनंती केली. आणि आपण त्या विनंतीचं पालन केलं पाहिजे, कारण ही परिस्थिती आता गंभीर होत चालली. अशा वेळेला घरात बसून काय करायचं सुचत नाही, कंटाळा पण येतो. आय नो, मला पण येतो. पण म्हणून घरात बसून स्वतःला सेल्फ एंटरटेन करते. मी वेगवेगळे पुस्तकं वाचते, वेगवेगळ्या फिल्म्स बघते, वेबसिरीज बघते, मेडिटेशन करते, योगा करते, वर्कआउट करते, कुकिंग करते, पुस्तकं वाचते, माझ्या आईबाबांबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या इनडोअर गेम्स खेळते, माझ्याकडे एक डॉग आहे फिल्मी, त्या फिल्मीबरोबर खेळते. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी स्वतःला एंटरटेन करायचा सतत प्रयत्न करते. आणि त्यामुळेच घरात बसूनही जरी बोर होत असलं तरी खुश राहायचा प्रयत्न करते आणि घराच्या बाहेर पडत नाही. होपफुली तुम्ही पण तसंच करत असाल. आणि प्लीज प्लीज प्लीज, तुम्हा सगळ्यांना एक कळकळीची प्रार्थना आहे की घराच्या बाहेर पडू नका. तुमची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या, वेगवेगळ्या पद्धतीने एंटरटेन व्हायचा प्रयत्न करा. पुस्तक वाचायची इच्छा असेल तर पुस्तक वाचा, गेम खेळा, कविता लिहा, कुकिंग करा, योगा करा, मेडिटेशन करा, पण खुश राहायचा प्रयत्न करा आणि घरीच थांबा. त्यामुळे तुमची काळजी घ्या, तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि